शहर कांग्रेस कमिटी अध्यक्ष अपने सर्वाचे सहकारी आदरणीय चेतन भाऊ, आदरणीय विठ्ठल पाटील साहब, आदरणीय वसंत पाटील साहब, आदरणीय शिखिल मौले साहब, आदरणीय आमचे बंधू हरीफ भाई, आदरणीय मनु शेठ, आदरणीय बाळासाहेब माने साहब, आदरणीय नागेश अण्णा व्यासपीठावर सर्व आदरणीय सहकारी, माझ्यावर प्रेम करणारे तालुक्यातून आणि शहरातून सर्व आलेले सर्व कार्यकर्ते बंधूंनो, मागच्या लोकसभेच्या निवडणुकीपासून आपण विधानसभेच्या तयारीला लागलो होतो आणि लोकसभेला आपण प्रवेश केला साधारणतः 1.5 महिना आधी आपण प्रवेश केला, ताईची उमेदवारी आपली फिक्स होती। त्या दिवसानंतर आजच्यापर्यंत, आज 2 दिवसापर्यंत आपण सगळ्यांनी मिळून काँग्रेसचा आपण प्रचार केला। ताईंना निवडून आणण्यासाठी आपण जिद्दीने सगळ्यांनी प्रयत्न केला। उत्तर सोलापूर तालुका असू, दक्षिण सोलापूर असू दे, व्यासपीठावर सर्व सहकारी असू द्या, आपण रात्रंदिवस विचार केला नाही। आपण ताईच्या बंगल्यावर कधी जाऊन बसलं नाही, साहेबांकडे कधी बसला नाही। किती काय होणार आहे काय होणार आहे असं नाही, की आपल्याला कसल्याही परिस्थितीत शिंदे साहेबांचा झालेला पराभव ताईच्या रूपाने आपल्याला मोडून काढायचा होता, म्हणून आपण जिद्दीने ते प्रचार केला आपण सगळ्यांनी। आणि ताईला आश्चर्य वाटलं की आपण ताईला 78,000 मताने आपण निवडून देऊ असं। अनेक घटना घडल्या, अनेक लोकांनी घडलं, उमेदवार आपल्यावर वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं चर्चा झाली। त्यावेळेला सगळेजण एक होऊन आपण ताईला उमेदवारी दिली आणि महाराष्ट्रामध्ये ताईचा आणि शिंदे साहेबाचा आपण बदला घेण्याचा भूमिका आपण सगळ्यांनी घेतली। आणि आपण मोठ्या प्रमाणात माझा 3 ऑगस्टला वाढदिवस साजरा केला। वाढदिवस एक दिवसाचा असतो, पण तुम्ही महिनाभर आधी माझे वाढदिवस सुरू केले होते, म्हणजे एवढा तुमच्याला उदंड प्रतिसाद होता सगळीकडे। दक्षिण सोलापूर तालुक्याचं असू दे, शहर असू दे, दक्षिण सगळे उत्तर सोलापूर तालुका असू दे, ते पारंपरिक माझ्यावर दादावर प्रेम करणारे सगळे तालुके। आणि आपण सगळे सर्वे करून घेतले आणि सगळ्या प्रकारचे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचा सर्वे झाला, शहर काँग्रेस कमिटीचा सर्वे झाला, दिलीप मानेचा सर्वे झाला, दिल्लीचा सर्वे झाला। एका तरी सर्वे मध्ये आपण मागे असायला पाहिजे आपल्यामध्ये, आणि त्या सर्वेच्या उदय उमेदवार असू दे किंवा आपला प्रतिस्पर्धी असू दे आपल्या पक्षातला, त्याच्यामध्ये आपल्यामध्ये 25% फरक होता। दिलीप मानेला 25%, विरोधकाला 25% होतं, तर दिलीप मानेला 70% सर्वेमध्ये फरक होता। सगळे सर्वे सगळ्यांनी सांगितलं, मला वाटलं सर्वे आपला खोटा केला असता तर बरं झालं असतं। म्हणजे सर्वेवर जर चालत असेल आणि सर्वे सुद्धा जर सगळ्याचे विरोधी पक्षाचा सुद्धा सर्वे, आरएसएसचा सुद्धा सर्वे, त्या सर्वेमध्ये 1 नंबर दिलीप माने आहे, त्यामुळे सगळ्या पक्षाची डिमांड होती। पण आपण म्हणलो एकदा आपण आपले नेते आदरणीय सुशील कुमार शिंदे आणि प्रणित ताईबरोबर आपण चर्चा केली आणि त्यावेळेला निर्णय झाला होता की आपण सर्वेप्रमाणे आपण करू, नुसतं आता सर्वे करून चालतंय। पण सगळ्या गोष्टी झाल्या, आपल्या मित्रपक्षाचा सर्वे झाला की नाही मला तेच माहीत नाही। आपल्याबरोबर जे पक्ष होते, उद्धव साहेबांचा पक्ष होता, शरद पवार साहेबांचा पक्ष होता, त्यांच्या बी तुलना करायला पाहिजे ना। उमेदवारी देत असताना कुठल्या पक्षाचा सर्वे तुम्ही स्वीकारता, म्हणजे स्वतंत्र स्वतंत्र सर्वे केला ते स्वीकारत असेल तर आम्ही तिन्ही पक्षाचा सामायिक सर्वे करू। एबी फॉर्म देऊन मोकळं, मग आम्ही काय करायचं? आयुष्यभर बंडखोरीच करायची का आम्ही? माझ्या बापांनी बंडखोरी केली 67 साली आणि आमदार झाले। 2009 साली तिकीट घ्यायला कोण नव्हतं, डिमिलिटेशन झालं, मला त्यावेळेला सर्व जनतेनी लोकांनी बदल पाहिजे होता। जिल्हा परिषद हे काँग्रेसच्या ताब्यात येणार आहे हे 100% मी सांगतो। महानगरपालिका आपल्या 35 नगरसेवक ह्या हातवाडमध्ये आहेत, 35 नगरसेवक। तुम्हाला महानगरपालिकेचा विचार नाही करायचा, तुम्हाला जिल्हा परिषद 6 निकडल्या 6 4 10 जिल्हा परिषद आहेत। आम्ही सगळेजण मिळून व्यासपीठावर सगळे मिळून आम्ही काम करू शकत नाही आणि हे सगळं ठीक आहे।
आपल्या मित्र पक्षाला जरी दिलं आपल्या मित्र पक्षाला जरी दिलं पण ती निवडून येणारी जागा आहे का तुम्ही सांगा, निवडून येणारी जागा आहे का? निवडून येणार जागा आता आपण ते 10 वर्ष सहन केलं ग्रामपंचायतीवर हस्तक्षेप, नगरपालिकेमध्ये हस्तक्षेप, जिल्हा परिषदमध्ये हस्तक्षेप, समाज कल्याणचा निधी पाहिजे असेल तर तिथं हस्तक्षेप, पाण्याचा परवाना पाहिजे असेल तर तिथं हस्तक्षेप, प्रत्येक गोष्टी सहन करायचं। कलेक्टर ऑफिसमध्ये तुम्ही जावा, सगळ्या ग्रामपंचायत्या कलेक्टर ऑफिसमध्ये तारखा चालू आहेत, सगळ्या ग्रामपंचायत्या इन्क्वायरी चालू आहेत, सगळं उलट सुलट चालू आहे। सत्तेचा आपल्याला त्रास दर किती द्यायचा, हे 5 वर्ष त्रास देत असताना दिलीप माने सगळ्या ग्रामपंचायतला ओपनपणे साथ दिलाय, मी सांगतो ओपनपणे त्याने साथ दिला, कोर्टापर्यंत नेला, कोर्टापर्यंत स्टे घेऊन प्रत्येकाच्या अडी अडचणीला मी मदत केलेली आहे। हे लाईटचं असू दे, पाण्याचं असू दे, गारपीटचं असू दे, विमा कंपनीचं असू दे, हे तर मला करतोच, मी 10 वर्ष 15 वर्ष झालं मी करतोय पंचायत समितीचा सभापती असल्यापासून। आणि आज सगळे कार्यकर्ते मागचे महिन्यापासून होम टू होम केलेत, परगावला कोण राहते त्याची यादी काढलेत, मेले कोण त्याची यादी काढलेत, लोकसभेला मतदान आपल्याला कुठं कमी झालं त्याची तयारी केलेत, आपल्याला बूथची यंत्रणा लावलेत, बूथला येलिंग पोलिंग एजंट नेमलंय, बूथचा अधिकारी नेमलाय, कुणावर किती मताची जबाबदारी ही आपण सगळी केली। सगळी तयारी करत असताना आमचे 4000 कार्यकर्ते मागचे 2 महिन्यापासून फिरतेत, 3,80,000 मतदान आहे, 3,80,000 मतदान दक्षिण सोलापूर तालुका, जिल्ह्यातला मोठा मतदारसंघ असलेला दक्षिण सोलापूर तालुका। मग या दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये तुम्ही परत भाजप लावण्याचा आहे का काँग्रेसला आणायचं आहे हे तुम्ही ठरवा आता, मग आणि टक्कर कोण देऊ शकतंय, टक्कर कोण देऊ शकतंय आपल्याला, इथं कसं लढवायचं आहे। आता जे भाजपचे उमेदवार आहेत त्याच्याबरोबर मी लढलेला आहे, मला त्यांची रणनीती समजली आहे, त्यावेळेला सुद्धा माझा पराभव झाला नसता आपल्यातले 32 उमेदवार उभा, त्यावेळेला सुद्धा पराभव झाला नसता। आज दिलीप मानेच्या हातात जनता राहिलेली नाही, लोकांच्या पक्षाच्या हातात जनता आहे, जनतेने ठरवलंय, लोकांनी ठरवलंय, आम्हाला बदल पाहिजे। जसं ताईच्या वेळेला वातावरण झालं होतं, जनता हातात घेतली होती, तसंच दक्षिण सोलापूर तालुक्यातली जनता निवडणूक त्यांच्या हातात घेतली हे मला माहित आहे। आता मगाशी आमच्या मित्रांनी बोललं, कुणाकडे जावा, सर्वसामान्यकडे फिरा, तुम्ही ह्याला कोण येतं विचारा, तुम्ही विचारून मला सांगा, सगळीकडे बघा, सर्वसामान्यकडे विचारा, सर्वसामान्य चौकशी करा, मग आपल्याला आपल्या श्रेष्ठीला आदरणीय प्रदेशाध्यक्षाला आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबाला आदरणीय ताईला ह्याला कोण नाही विचारता तुम्ही उमेदवारी जाहीर करता, मग काय निर्णय आम्ही घ्यायचा? मग तुम्ही इथं निर्णय जाहीर केला तर एवढं लक्षात ठेवा की आपल्या जिल्ह्यामध्ये 11 तालुके आहेत, 11, आणि माझ्या 11 भाऊ आहेत माझे, कुठं कुठं उभार करू शकतो सांगा, कुठं उभा करू शकतो, उभा करतो उद्या मी दक्षिणमध्ये, उद्या करतो उद्या मध्यमध्ये, कुठं मी उभा करतो, लोकशाहीनं सगळीकडे उभारायचा अधिकार आहे, आपण निर्णय घ्यायचा। मी स्वतः आता वसंत पाटील साहेब आता बोलले की आपण 29 तारखेला फॉर्म भरून ठेवू, आणि कुठल्या कुठल्या मतदारसंघात भरायचं मी ठरवतो, एक दक्षिण नाही, आता आता काय होईल ते होईल, बघा माझं वय आता 62-63 आहे, त्याच्या पुढे अजून माझं काय वाईट होणार आहे, आणि किती सहन करू मी, किती सहन करू, आम्हाला जीवाभावाचे बघितलं, सकाळी 6 ग्राउंडवर असते तो आमचे लोक मतपत्रिका वाटत, पॅम्पलेट वाटत, सकाळी 6:30, 5:30, रात्री 11 पावसात सुद्धा वस्तीवरती येतात, मोटरसायकल जात नाही, तिथं गुडघ्यावडं चिखल असतं तिथं जाते, त्यांना मी काय उत्तर देऊ, ते काय करतील माझ्यासाठी। परवा कुमट्यात सकाळी 5:30 6 गेलो,
तर 100 लोक सकाळी 6 ला माझ्याकडे आले होते, दिलीप भाऊ आलेत म्हणून 100 लोक आले होते सकाळी 6 वाजता। प्रेम म्हणून येत नाहीत माझ्याकडे, ते प्रेम आहे म्हणून येतात ना आमच्या दिलीप भाऊ साठी आम्ही करतो। महिना झालं, 2 महिने झालं होम टू होम करायले मला सांगत नाहीत। आमच्या कोणत्यात एक माणूस नाही, गावात एक माणूस नाही, वस्तीवर वाड्यावर शहरात सगळीकडे फिरतोय, त्यांना काय आता उत्तर देऊ मी? आणि त्यांच्या समोरचं असं जवळचं आलेला आमदार तुम्ही फस दिशी हिसकावून घेता, मग कसं वाटत असेल मला? मी आमदार झालो तर पहिल्या लाईनीत असतो, माझे आमदार असलं तर तिसऱ्या लाईनीत असतो। तुम्हाला ठरवायचं आहे की दिलीप माने पहिल्या लाईनीत असायला पाहिजे का तिसऱ्या लाईनीत? आपण 29 तारखेला फॉर्म भरून ठेव, कुठल्या मतदारसंघाचं मी अभ्यास करतो जरा, आणि जिथं आपण काय करायचं करू, काय असतं माणूस कितीपर्यंत सहन करते। अनेक जण म्हणतात की दिलीप मानेचा स्वभाव आता बदलला आहे, पण शेवटी वाघ म्हातारं जरी झालं असं नाही, अभी टायगर जिंदा आहे आणि आपण नेहमी सहन करतो। काय शिंदे साहेबावर काय अलिगन्स होऊ नये, प्रणितताई काय होऊ नये, आपल्याला बरं भडक वक्तव्य आपल्याला करता येतात, भडक वक्तव्य आपल्याला करता येत। आपण सोलापूर सारख्या एका शहरामध्ये राहतो, आपल्याला ही संस्कृती नाही, आपल्याला वाईट बोलायचं नाही, म्हणून आपण सगळ्यांनी एक संयमाची भूमिका घेऊन आपण लोकांपुढे जातो। सोलापूरच्या लोकांना संयम माहीत असते, संयम लोक पसंत करतात, पण संयम किती पसंत करावा आता हे लोकांनी ठरवलं की ह्यावेळेला जनतेच्या हातात सगळी ही निवडणूक गेलेल्या आहे, जनतेच्या हातात, जनतेने आता निर्णय घ्यायचा। मला आपल्याला विनंती करायचं आहे, मला काल रात्री एकानी फोन केलं बंगल्यावर यायचं आहे का म्हणले, मी म्हटलं बंगल्यावर यायचं का मला काय कळीना, रात्री बंगल्यावर कशाला येतात म्हणलं मी। मग सकाळी मला हळूहळू कळलं की सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलं आहे की मालकाच्या बंगल्यावर जाऊन आपण मालकाला तयार करू, आपल्या भावना व्यक्त करू, आपण गप बसलं तर असं कसं चालतंय। मग मला कळालं आपण सगळेजण आलात, मी नक्की तुमच्या भावनेचा विचार करीन आणि हा जो काय निर्णय असेल जनतेचा निर्णय असेल आणि ही निवडणूक आर नाही तर पार राहील। फक्त आज तुमचा जेवढा उत्साह आहे, आज तेवढा उत्साह आहे, तेवढा उत्साह तुमचा कायम राहू द्या, तेवढंच मी आपल्याला विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जयेश दर्भी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्भी कलेक्शन 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल जुड़े सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।